यादी आपण परिमिती या घटकावर उदाहरणे कशी सोडवायची ही पाहिली होती आणि त्याच व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक PDF दिली होती आणि त्यामध्ये सरावासाठी काही उदाहरणे दिली होती ती आता कशी सोडवायची ती आपण पाहूया. यामध्ये पहिला प्रश्न होता एका त्रिकोणाच्या बाजूचे गुणोत्तर 3 आस 4 आस 5 आहे. त्रिकोणाची परिमिती 24 सेमी असल्यास त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती. पर्याय होते 10 सेमी 12 सेमी 8 सेमी आणि 6 सेमी. पाच त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. बाजूंचे गुणोत्तर आहे 3 आस 4 आस 5 म्हणजे परिमिती बरोबर 3x + 4x + 5x म्हणजेच परिमिती 24 दिलेली आहे. 24 = 12x आणि x = 24/12 म्हणजे 2. आता त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू ही 5 × 2 म्हणजे 10 सेमी येणार आहे आणि पर्याय 1 असेल. दुसरा प्रश्न आहे एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे तर 4.4 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील. पर्याय आहेत 800 फेरे 1000 फेरे 100 फेरे आणि 500 फेरे. चाकाचा परिघ आहे आपल्याकडे सूत्र आहे πD म्हणजेच 2207 × 1.4 म्हणजेच 22 × 0.2 म्हणजेच 4.4 हा झाला चाकाचा परिघ. अंतर आहे 4.4 किलोमीटर म्हणजेच आपण ते मीटरमध्ये कन्वर्ट करूया 4400 मीटर. चाकाचे फेरे हे 4400 / 4.4 म्हणजे 1000 फेरे होतील म्हणजे पर्याय 2 असेल. तिसरा प्रश्न आहे प्रत्येकी 4 सेमी बाजू असलेले 4 चौरस एकमेकाला जोडून मोठा एकच चौरस तयार केला तर त्या नवीन चौरसाची परिमिती किती. पर्याय आहेत 64 सेंटीमीटर 16 सेंटीमीटर 32 सेंटीमीटर आणि 28 सेंटीमीटर. पहा इथं आपण आकृतीमध्ये इथं दाखवलेले आहेत पहा 4 सेमी बाजू असलेले 4 चौरस एकमेकाला जोडले आणि त्याचा एक चौरस तयार केला तर त्या चौरसाची बाजू होते 8 सेंटीमीटर म्हणजे नवीन आकृतीची बेरीज म्हणजेच सर्व बाजूंची बेरीज म्हणजे 4 + 4 × 4 असेल म्हणजे 8 × 4 = 32 म्हणजे पर्याय असेल तिसरा. पुढे प्रश्न आहे एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 35 मीटर आहे त्या बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 44 रुपयेप्रमाणे किती खर्च येईल. हा 2017 प्रश्न आलेला आहे. पर्याय आहेत 38720 रुपये 38730 रुपये 38740 रुपये 38750 रुपये. बागेची त्रिज्या 35 मीटर दिलेली आहे. बागेचा परिघ आहे 2πr म्हणजेच 2 × 2207 × 35 आणि आपण 35 ला 7 ने भागलं तर 5 येतं म्हणजेच 2 × 22 × 5 म्हणजे 44 × 5 = 220 मीटर हा झाला बागेचा परी. आणि 4 पदरी तारेची लांबी म्हणजे 4 × 220 असेल म्हणजे 880 मीटर ही तार लागेल. 1 मीटरसाठी 44 रुपये याप्रमाणे 880 साठी 38720 रुपये लागतील म्हणजे पर्याय 1 असेल. एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर हा चौरस कर्णावर कापला तर तयार झालेल्या त्रिकोणापैकी एका त्रिकोणाची परिमिती किती. हा 2017 प्रश्न आलेला आहे. आणि पर्याय आहेत 10 × 2 √2 cm 12 √2 cm 12 × 2 cm आणि 24 √2 cm. चौरसाची बाजू आहे 12 आणि कर्ण असेल पहा 12 √2. एका त्रिकोणाची परिमिती म्हणजे सर्व बाजूची बेरीज म्हणजे 12 + 12 + 12 √2 म्हणजे 24 + 12 √2. आपण इथं 12 कॉमन घेऊया म्हणजे 12 √2 = 2 cm म्हणजेच पर्याय 3 बरोबर असेल. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे त्या चाकाने 250 फेऱ्यात काय अंतर कापले तर कापलेले अंतर किती. हा सुद्धा 2017 प्रश्न आलेला आहे. पर्याय आहेत 1.75 किलोमीटर 1.60 किलोमीटर 1.55 किलोमीटर 1.65 किलोमीटर. इथे चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे आणि चाकाचा परिघ म्हणजे πD म्हणजेच 22/7 × 2.1 22 × 0.3 म्हणजे 6.6 मीटर हा झाला चाकाचा परिघ. कापलेले अंतर म्हणजेच परिघ गुणिले फेरे म्हणजे 6.6 × 250 म्हणजे 1650 मीटर हे कापलेले अंतर आहे. याला आपण किलोमीटरमध्ये कन्वर्ट करूया म्हणजे 1.65 किलोमीटर म्हणजे पर्याय 4 बरोबर आहे. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाचे 750 फेरे पूर्ण झाले तर त्या बैलगाडीने किती अंतर कापले असेल. दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत आणि हा सुद्धा 2018 प्रश्न विचारलेला आहे म्हणजेच 3300 मीटर 4400 मीटर
3.3 किलोमीटर की 4.4 किलोमीटर, चाकाचा व्यास हा 1.4 मीटर आहे. चाकाचा परिघ म्हणजे पायडी म्हणजे 22/7 × 1.4 22 × 0.2 म्हणजे 4.4 मीटर. कापलेले अंतर बरोबर परिघ गुणिले फेरे 4.4 × 750 म्हणजे 3300 मीटर. आता 3300 मीटरला आपण कन्वर्ट करूया किलोमीटर म्हणजे 3.3 किलोमीटर म्हणजे पर्याय 1 व 3 बरोबर असणार आहे. पुढील सर्व चौरस एकरूप आहेत. या संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ 54 चौरस एकक आहे तर त्या आकृतीची परिमिती किती येईल? 2018ला हा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय 54 चौरस एकक, 63 एकक, 162 एकक, 54 एकक. पहा इथं आकृती दिलेली आहे आणि याच्यामध्ये 6 चौरस आहे. 6 × 1 चौ म्हणजे आकृतीचं पूर्ण क्षेत्रफळ म्हणजे 6 × 1 चौरसाचं क्षेत्रफळ. पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ 54 आहे. 54 बरोबर 6 × 1 चौरसाचं क्षेत्रफळ. 1 चौरसाचं क्षेत्रफळ हे 54/6 म्हणजे 9 चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. 9 बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे बाजू येते 3. आकृतीची परिमिती म्हणजे 3 × 18 म्हणजे 54 एकक म्हणजे पर्याय चौथा असेल. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 308 चौरस सेमी आहे तर रेखांकित केलेल्या अर्धवर्तुळाची परिमिती किती? 2018चा प्रश्न आहे. पर्याय आहेत 72 सेमी, 58 सेमी, 108 सेमी आणि 36√2 सेमी. पहा इथं रेखांकित केलेला भाग अर्धवर्तुळ आहे. मग वर्तुळाचं पण क्षेत्रफळ काढून घेऊ म्हणजे क्षेत्रफळावरून आपण त्रिज्या काढून घेऊया. वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग म्हणजे 308/22/7 आर वर्ग. आर वर्ग बरोबर येणारे 308 × 7/22 म्हणजेच 98. आर वर्ग बरोबर 98 म्हणजेच 2 × 49 म्हणजेच आर बरोबर 7√2. अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर पाय आर अधिक 2 आर म्हणजे पाय आर 22/7 × 7√2 अधिक 2 × 7√2 म्हणजे 22√2 + 14√2 म्हणजे 36√2 येणार आहे म्हणजेच पर्याय चौथा. एका अर्धवर्तुळाची परिमिती 108 सेमी आहे तर अर्धवर्तुळाच्या व्यासावर काढलेल्या चौरसाची परिमिती किती? 168 सेमी, 236 सेमी, 308 सेमी, 436 सेमी. पहा इथे आकृतीत दाखवलेल्यावर अर्धवर्तुळाच्या व्यासावर हा जर चौरस काढला तर चौरसाची बाजू म्हणजे या वर्तुळाचा व्यास असेल. अर्धवर्तुळाची परिमिती 108 आहे. यावरून आपण त्रिज्या काढून घेऊया. पाय आर अधिक 2 आर म्हणजेच 108, 22/7 आर अधिक 2 आर म्हणजे 108. आता आपण इथे तिरपा गुणाकार करून घेतलेला आहे. 22 आर अधिक 14 आर / 7 म्हणजे 108. 22 आर आणि 14 आर झाले 36 आर. 36 आर / 7 म्हणजे 108. आर बरोबर 108 × 7/36 म्हणजे 21 येतो. आर 21 म्हणजेच व्यास 2 आर म्हणजे 21 × 2 म्हणजे 42 असेल व्यास. आता चौरसाची बाजू 42 सेंटीमीटर आहे तर चौरसाची परिमिती बरोबर 4 × बाजू म्हणजे 4 × 42 म्हणजे 168 सेंटीमीटर ही चौरसाची परिमिती आहे म्हणजे पर्याय 1 हा बरोबर असणार आहे.